मित्रांनो आपण या अगोदर जे काही आहे ते चीज प्रोडक्शन जे काही आहे राईट चीज कसं तयार करतात ते आपण आतापर्यंत पाहून घेतलेला आहे आणि जो नेक्स्ट पार्ट जो आपल्याला पाहायचा आहे तो आहे अबाउट द प्रोबायोटिक्स राईट आता प्रोबायोटिक्स म्हणजे नेमकं काय का राईट ओके तर त्याच्या पहिली ते क्वेश्चन दिसतो आपल्याला बघा काय म्हटलेलं आहे व्हॉट फॉर प्रोबायोटिक फूड इज फेमस फॉर प्रोबायोटिक जे काही फूड आहे ते फेमस कशा करत आहे आता बेसिकली प्रोबायोटिक फूड म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे सिंपल जर काय बोलायचं झालं प्रोबायोटिक फूड म्हणजे तर था 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 दही योगर ज्याला म्हणतो आपण पण काय थोडाफार फ्लेवर टाकलेले असतात आणि याच्यामध्ये काय या असतं तर लाईव्ह बॅक्टेरिया प्रेझेंट असतात लाईव्ह बॅक्टेरिया म्हणजे जी जिवंत बॅक्टेरिया आणि हे बॅक्टेरिया कसे असतात हे गुड बॅक्टेरिया असतात आपल्या जे काही आपलं शरीर आहे त्या शरीराकरता हे हानिकारक नसतात तर हे आपल्या शरीराकरता खूप चांगले असतात राईट आपल्या डायजेशन करता हे खूप चांगले असतात राईट मग असं ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया आणि जेव्हा आपण ते खातो तर आपली डायजेस्ट सिस्टिम जी काही आहे डायजेशन जे काय ते काही चांगलं होतं अशाला आपण काय म्हणतो प्रोबायोटिक्स म्हणतो नाही का ओके आता इथे बघा काय म्हणतो आहे हा राईट ऑल्सो मिल्क प्रोडक्ट राईट हे प्रोबायोटिक पण काय आहे हे सुद्धा मिल्क प्रोडक्टच आहे म्हणजे काय मी आता तुम्हाला बोललो दही बरोबर आहे बर ओके बट कंटेन ऍक्टिव्ह बॅक्टेरिया राईट याच्या पहिले जे आपण पाहिलं चीज पाहिलं राईट बटर पाहतो आपण बरोबर आहे याच्यामध्ये बॅक्टेरिया हे म्हणजे बॅक्टेरियामुळेच तयार होते पण याच्यामध्ये प्रोसेसिंग करून शेवटी बॅक्टेरिया मारून टाकतात राईट बरोबर आहे पण जे काही प्रोबायोटिक्स याच्यामध्ये बॅक्टेरिया जे काही आहे ते बॅक्टेरिया इन द लाइव फॉर्म असतात जिवंत असतात हा हा एक मोठा फरक जो आहे तो लक्षात ठेवायचा बॅक्टेरिया कंटेन ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये राईट म्हणजेच काय जिवंत बॅक्टेरिया लाइव बॅक्टेरिया याच्यामध्ये असतात कोणामध्ये प्रोबायोटिक्समध्ये बरोबर आहे एक्झाम्पल बघा एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलाय जो कॉमन बॅक्टेरिया आहे राईट लॅक्टोबॅसिलाय काय करतो तर तुम्हाला माहित आहे लॅक्टोज शुगर च कन्वर्शन कशात करतो लॅक्टिक ऍसिड राईट लॅक्टिक ऍसिड कुठे प्रेझेंट असते दह्यामध्ये प्रेझेंट त्याच्यामुळे दह्या मट लागतं ऍसिड इज राईट सोअर टू टेस्ट बरोबर आहे ओके नंतर कोणता कोणता बॅक्टेरिया आहे ऍसिडोफिलस आहे लॅक्टोबॅसिलस सीजी आहे बिफिडो बिफिडियम आहे राईट हे सगळे बॅक्टेरिया जे आहेत हे बॅक्टेरिया कुठे प्रेझेंट असतात तर हे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात आपल्या प्रोबायोटिक्स अन्नामध्ये बरोबर आहे ओके आता करतात का हे बॅक्टेरिया बघा राईट दीज मायक्रोब्स मेंटेन द बॅलन्स ऑफ इंटेस्टिनल मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट इज इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ मायक्रोब्स हेल्पिंग द डायजेशन अँड डिक्रीज द पॉप्युलेशन ऑफ हार्मफूल मायक्रोब्स एक्झाम्पल क्रॉस्टेडियम आता जे आपण प्रोबायोटिक अन्न खातो तर प्रोबायोटिक खातो म्हणजे काय आपण दही खाल्लं राईट किंवा बाजारामध्ये प्रोबायोटिक्स विकत मिळतात तुम्ही मेडिकलवर गेले तर तुम्हाला छोट्या छोट्या पुड्या मिळतात प्रोबायोटिक्सच्या राईट जर का आपण हे खाल्लं त्याच्यामध्ये काय असतात याच्यामध्ये असतात लाईव्ह बॅक्टेरिया आणि ही बॅक्टेरिया कशी असतात हे बॅक्टेरिया जेव्हा आपल्या मध्ये जातात पोटामध्ये जातात तेव्हा काय करतात हे तर त्या जागेवरती गुड मायक्रोब्स जे चांगले मायक्रोब्स असतात जे चांगले बॅक्टेरिया असतात जे आपल्याकरता गरजेचे आहेत त्यांची संख्या वाढवतात आणि बॅड बॅक्टेरिया जे हार्मफुल बॅक्टेरियाची संख्या काय करतात कमी करतात कोण प्रोबायोटिकमध्ये असणारे बॅक्टेरिया राईट आता इथे क्लोस्टेडियम नाव दिसतंय आपल्याला क्लोस्टेडियम हा फूड पॉयझनिंग होता या बॅक्टेरियामुळे राईट त्याच्यामुळे हा हानिकारक बॅक्टेरिया आणि जर का आपण प्रोबायोटिक खाल्लं तर हा बॅक्टेरिया आपल्याला आपल्या बॉडीमध्ये जे प्रोबायोटिकमध्ये बॅक्टेरिया ते याचं बॅक याचं काय करतील नायनाट करतील याचा नाश करतील याला संपवतील बरोबर ओके आता बघा समोर प्रोबायोटिक प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म लाईक योगर्ट बघा मी तुम्हाला म्हंटलं योगर्ट देन केफीर राईट कलाकन आता सॉरक्रॉट सॉरक्रॉट म्हणजे काय तर हे पत्ताकोबीचं लोणचं असते सॉरक्रॉट बरोबर आहे बर त्याच्यानंतर डार्क चॉकलेट राईट डार्क चॉकलेट आपण जे खातो ते नाही डार्क चॉकलेट म्हणजे कडू लागतंय चॉकलेट राईट मिसो सूप पिकल्स लोणचे ऑइल्स वेगवेगळे राईट कॉर्न सिरप राईट आर्टिफिशियल स्वीटनर्स मायक्रो अल्गी राईट ज्या जसे स्पिरुलिना क्लोरेला आणि ब्ल्युरिन अल्गी राईट ह्या सगळ्यांमध्ये प्रोबायोटिक्स प्रेझेंट आहे राईट प्रोबायोटिक्स म्हणजेच काय बेसिकली हे बॅक्टेरिया असतात दीज बॅक्टेरिया आर गुड बॅक्टेरिया फॉर अवर अवर हेल्थ राईट जर का इथे प्रोबायोटिक्स पाहायचंच म्हटलं आपण तर या जागेवरती आपल्याला इंटरनेटच्या मदतीने प्रोबायोटिक्स राईट जर का इथे आपण प्रोबायोटिक्सवर क्लिक केलं राईट तर या जागेवरती बघा आपल्याला इमेजेसमध्ये आपण प्रोबायोटिक्स फूड पाहू शकतो राईट ओके आता बघा सगळ्यात पहिले इथे बघा प्रोबायोटिक्समध्ये काय काय आहे राईट तर बघा इथे सगळे बॅक्टेरिया जे आहे ते तुम्हाला इथे दिसतात राईट कोणते कोणते बॅक्टेरिया बघायची या जागेवरती लॅक्टोबॅसिलाय असतो राईट लॅक्टोकोकस प्रोपिओनी बॅक्टेरियम बल्गॅरिकस बिफिडो बॅक्टेरियम स्टेप्टोकोकस थर्मोपिलस भरपूर बॅक्टेरिया असतात राईट दीज आर प्रेझेंट इन द प्रोबायोटिक्स फूड राईट ओके तर अशा प्रकारे बघा हे प्रोबायोटिक फूड जे आहे आपण सरळ सरळ जर का प्रोबायोटिक फूड म्हटलं तर दही राईट रोज जर का आपण दही खाल्लं तर आपलं डायजेस्ट सिस्टिम खूप चांगली राहते पण विकत घेऊन काही लोक खातात जसं या जागेवरती बघा इथे आपल्याला हे एक दिसतंय प्रोबायोटिकचं एक औषध टाईप दिसतंय राईट वीस याच्यात लिहिला वीस ट्रेन्स म्हणजे याच्यामध्ये बॅक्टेरियाचे वेगवेगळे वेग वेग वीस प्रकारचे बॅक्टेरिया प्रेझेंट आहे राईट ओके तर हे अशा प्रकारे पण आपल्याला मिळतं बघा विकतही मिळतं पण महाग असतं थोडंसं फ्रीमध्ये म्हणजे काय तर आपलं साधं सिंपल दही तर वेगवेगळ्या अन्नामध्ये वेग हे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात आणि आपण खाल्ले तर आपली तब्येत जी काही आहे ती कशी राहते चांगली राहते आपलं डायजेशन जे आहे ते चांगलं राहते आणि जर का डायजेशन चांगलं राहिलं तर शेवटी काय तर शेवटी आपली जी पूर्ण पूर्ण प्रकृती आहे ती चांगली राहील बरोबर ठीक आहे चला समोर जाऊ ओके okay. थोडं वर घेतो याला मी चला आता बघ इथे काय म्हटलेलं आहे व्हाय द प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप मच इम्पॉर्टन्स इन द रिसेंट डेज राईट right, डेज म्हणजे आजकालच्या जीवनशैलीमध्ये प्रोबायोटिक्सचं चलन का वाढलेलं आहे आपण का खायला पाहिजे बेसिकली वाढलेलं वगैरे वा काही नाही आधीपासूनच आपण कढी जेवणामध्ये right? राईट आंबट दही हे खातं चालू आहे ताक पितं चालू आहे पण आता कसं आहे नवीन नवीन सगळं होते आहे लोक जुन्याकडनं जे काही वळत चालले आहे नवीन काहीतरी बस स्टँडर्ड जसं पुडी घेतली छोटीशी प्रोबायोटिक विकत मेडिकल म्हणून तर ते वेगळं वाटते पण ते जर का त्याला म्हटलं की हेच बॅक्टेरिया दह्यात आहे तर आपण ऐकत नाही आयुर्वेदिक सिस्टीमला आपण मानत नाही जास्त आपल्याला त्या ॲलोपॅथी होमिओपॅथीन ह्याच गोष्टी राईट right? बरोबर ठीक आहे चला बघा आता तर क्वेश्चनचा अँसर काय बघा दीज प्रोडक्ट्स फॉर्म द कॉलनीज ऑफ युजफुल मायक्रोब्स इन एलिमेंटरी कॅनाल अँड कंट्रोल अदर मायक्रोब्स अँड देअर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी इम्प्रूव्ह रेजिस्टन्स अँड लोअर द इल इफेक्ट्स ऑफ हार्मफुल सबस्टनसेस फॉर्म ड्युरिंग मेटाबोलिक ऍक्टिव्हिटी बघा आता हे क्वेश्चन विचारलेलं आहे क्वेश्चन आहे हा सरळ सर इथे बघा की प्रोबायोटिक्सचं इम्पॉर्टन्स का आहे त्याचा अन्सर काय आहे दिस प्रोडक्ट फॉर्म द कॉलनीज ऑफ युजफुल मायक्रोब्स इन द एलिमेंटरी कॅनल आपला जो काही डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एलिमेंटरी कॅनल असतो आता एलिमेंटरी कॅनल जर का तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर राईट या जागेवरती आपण सिम्पली मी याच्यासाठी सर्च सर्थ करतो मित्रांनो की तुम्ही पण या प्रकारे सर्च करून सगळं पाहू शकता एलिमेंटरी कॅनाल राईट आता जर का आपण इथे सर्च केलं एलिमेंटरी कॅनल तर आपल्या जागेवर बघा आपल्याला बघा इथे इमेजेस दिसतील राईट right? ओके आता बघा या जागेवरती ही जी काही इमेज आहे राईट आता बघा हा जो काही पूर्ण ट्रॅक आहे या आपल्या माउथपासून तर पूर्ण हे स्टमक राईट right? आणि स्टमक नंतर बघा हे जे पूर्ण आपलं इंटेस्टाईन आहे हे स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन आणि इकडे हे ॲनसमधनं जे काही फूड आहे ते बाहेर येतं राईट मग हे right? सगळा जो पाथ आहे पूर्ण हा जो याला म्हणतो आपण एलिमेंटरी कॅनल आता याच्यामध्ये जेव्हा आपण प्रोबायोटिक अन्न खातो त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरियाचं जे काही आहे परसेंटेज वाढतं त्यांच्या कॉलनीज ज्या असतात बॅक्टेरियाच्या त्या काय होतात वाढतात इथे आणि बॅड बॅक्टेरिया जे असतात हार्मफुल बॅक्टेरिया असतात त्यांच्या कॉलनीज कमी होत जातात चांगलं वाढलं की वाईट अफवा कमी होतं अशा प्रकारे राईट आणि आपली तब्येत जी ती काय होते चांगली राहते डायजेशन चांगलं तर अन्न आपल्या बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे डायजेस्ट जर का झालं तर आपलं जे काही आहे तिथं प्रकृती जी काही इम्युनिटी जी काही आहे ती कशी राहील चांगली राहील बरोबर ठीक आहे ओके आता काय बघा इथे युजफुल मायक्रोब्स बिकम इनएक्टिव्ह ड्यू टू अँटीबायोटिक्स प्रोबायोटिक मेक देम ॲक्टिव्ह अगेन आता बघा इथे काय आहे जेव्हा आपल्याला आजार होतो तर आपण डॉक्टरकडे जेव्हा जातो तर डॉक्टर आपल्याला जेव्हा औषध देतात अँटीबायोटिक देतात त्यावेळेस अँटीबायोटिक म्हणजे काय अँटीबायोटिक म्हणजे आपण जी गोळी खातो ती बॅक्टेरियाला मारते आपल्या शरीरातल्या पण काय आहे जेव्हा आपण ही गुळी खातो त्यावेळेस चांगले बॅक्टेरिया वाईट बॅक्टेरियासोबत चांगले बॅक्टेरिया पण मरतात जे आपल्या बॉडीला युजफुल असतात मग त्याच्यामुळे डायजेशन बिघडतं मग डॉक्टर्स जेव्हा आपल्याला अँटीबायोटिक देतात तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यासोबत ते एक पुडी देतात राईट छोटीशी पुडी त्या पुडीमध्ये प्रोबायोटिक असतात ते म्हणतात की ही पुडी पाण्यात टाका आणि खाऊन घ्या किंवा दुधात टाका आणि पिऊन घ्या राईट किंवा डायरेक्ट अशी तोंडामध्ये टाकायची आणि पाणीवरनं पिऊन घ्यायचं आता त्याच्यामध्ये काय असतात तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियल स्पोअर असतात स्पोर, स्पोर म्हणजे इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये बॅक्टेरिया असतात पण जेव्हा ते आपल्या बॉडीज जातात तेव्हा ते काय होतात ॲक्टिव्ह होतात आणि आपलं जे काही अँटीबायोटिक घेतल्यामुळे शरीरामधलं जे काही नॉर्मल फ्लोरा जो आहे गुड बॅक्टेरिया जे आहे ते जे काही डेड झालेले आहे ते परत काय होतात त्यांची जी संख्या आहे ती रिस्टोर होते आणि आपलं डायजेशन चांगल्या प्रकारे होते लक्षात ठेवायचं मित्रांनो राईट ओके पुढे बघा नाव अ डेज प्रोबायोटिक्स आर यूजफुल फॉर ट्रीटमेंट ऑफ डायरिया अँड ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री अल्सो आता कोणाला जर का डायरिया झाला डायरिया म्हणजे बॉडीमधनं वॉटर लॉस होऊन जातो पूर्ण राईट राईट तर त्याच्या वेळेस काय होतं आपल्या बॉडीमध्ये गुड बॅक्टेरियाची कॉन्सन्ट्रेशन संख्या जी ती कमी होती मग त्यावेळेस डायरियामध्ये पण आपण हे घेऊ शकतो किंवा पोल्ट्री फार्मिंग राईट पोल्ट्री म्हणजे जिथे पशुपालन कोंबड्यांना जिथे ब्रीड केलं जातं वाढवलं जातं त्या जागेवर पण प्रोबायोटिक्सचा भरपूर प्रमाणामध्ये वापर होतो प्रोबायोटिक म्हणजे नथिंग बट इट इज द फूड ॲटम्स विच कंटेन्स एन नंबर ऑफ युजफुल बॅक्टेरिया ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही एलिमेंटरी कॅनल आहे त्या कॅनलचा जो काही काय म्हणतो आपण त्याला नॉर्मल बॅक्टेरिया जे त्यातले चांगले बॅक्टेरिया त्यांची संख्या काय होते ते खाल्ल्यावरती वाढते त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आपण दही राईट त्याच्यानंतर पत्ताकोबीचं लोणचं तर पत्ता आपण खात नाही सॉर्क्रोट तर आपण खाऊ शकत नाही थो, थोडं थोडंसं वेगळंच लागतं आपण हा प्रकारे ऐकला नसेल नंतर कलाकंद राइट राईट हे आपण खाऊ शकतो केफीर वगैरे बरोबर आहे ओके सो धिस इज अबाउट द ऑल अबाउट द अवर दॅट प्रोबायोटिक्स सिम्पल आहे काहीही क्रिटिकल नाही ओके चला आता या जागेवर तुम्ही बघा इथे हे बॅक्टेरिया दिसतात आपल्याला राईट लेक्टोबॅसिलाय राईट बॅसिलाय म्हणजे आता बॅसिलाय म्हणजे शेप असतात वेगवेगळे बॅक्टेरियाचे कोकाय म्हटल्यावरती गोल बॅक्टेरिया येतील बॅसिलाय म्हटल्यावर रॉड शेप हे ते दिसतात आपल्याला असे रॉड शेप बॅक्टेरिया येतील बरोबर आहे ओके चला समोर बघा यूज युअर ब्रेन पॉवर राईट यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काय म्हणतोय इन द अर्लियर क्लासेस इन द अर्लियर क्लासेस यू हैड प्रिपेअर्ड द सोल्युशन ऑफ ड्राय ईस्ट फॉर ऑब्झर्वेशन ऑफ ईस्ट विच सबस्टन्स इज प्रिपेअर्ड बाय इट्स यूज ऑन कमर्शियल बेसिस त्यांनी म्हटलंय मागच्या क्लासमध्ये बघा नाईन्थ स्टँडर्डमध्ये वगैरे आपण मायक्रोस्कोप जेव्हा कंपाऊंड मायक्रोस्कोप वगैरे शिकतो त्यावेळेस आपण थोडीशी ईस्ट जी आहे स्लाइड वर घेत असतो आणि त्याला आपण मायक्रोस्कोप खाली फोकस करून पाहतो ती कशी दिसते नेमकी राईट मग आता ही जी ईस्ट आहे राईट ही ईस्ट कुठे कामात येते राईट जसं तर प्रोबायोटिक्स पाहिला आपण म्हणजे काय सगळे बॅक्टेरियाचं मिक्सचर आहे हे आपल्याला कामात येतात राईट लाईव्ह बॅक्टेरिया असतात ला प्रमाणे ही जी काही लाईव्ह ईस्ट आहे ही कुठे कामात येते राईट तर बघा ही, ही आपल्याला ब्रेड बनवण्याच्या कामात येते राईट काय बनवण्याच्या ब्रेड राईट राईट ईस्ट राईट आता जर का इथे आपण परत म्हंटल तर आपण थोडीशी आपल्या इंटरनेटची मदत घेऊ राईट आपण जर का इथे टाकलं ईस्ट राईट ओके ईस्ट राईट ब्रेड ओके तर या जागेवर बघा ही जी काही ब्रेड आहे आपण जी रोज दैनंदिन जीवनामध्ये ब्रेड खातो आपल्या स्क्रीनवरती दिसत से असेल भरपूर ब्रेड आहेत राईट ओके तर ह्या ब्रेड कशापासनं बनतात तर ईस्ट बनतात राईट राईट right? आता ईस्ट कशासाठी टाकतात ब्रेडमध्ये हे आपण पाहूया आणि मग नंतर आपण समजून घेऊया की ईस्टचं कि किती महत्व आहे ब्रेड बनवण्याकरता राईट ओके ऍक्टिव ड्राय ईस्ट जर का आपण टाकलं फॉर ब्रेड राईट तर बघा अशा प्रकारे हे बाजारामध्ये विकत मिळतं ऍक्टिव्ह ड्राई ईस्ट राईट ओके चला ॲमेझॉनच उघडलं डायरेक्ट ओके आता बघा हे ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट किती तुम्हाला दिसतं याच्यावरती लिहून आलेलं बरोबर आहे ओके okay. आता हे जे ॲक्टिव्ह ड्राईस काय आहे त्याच्यामध्ये काय आहे ड्राय फॉर्ममध्ये राईट लायोफिलाइज फॉर्ममध्ये ईस्ट आहे राईट आता हे जे ईस्ट आहे राईट हे ईस्ट वापरल्या जातं कशा करता मध्ये ब्रेड, ब्रेड बनवण्याकरता जे काही आपण ब्रेडचा फ्लर बनवतो मैद्याचा त्याच्यामध्ये थोडीशी ही ईस्ट टाकायची मग ही ईस्ट काय होते जी इन फॉर्म फॉर्ममध्ये आहे राईट म्हणजे आता इथे ते लिहिलेलं ॲक्टिव्ह ड्राईस्ट पण ही सध्या पावडर फॉर्ममध्ये ती काय होते ग्रो व्हायला सुरुवात करते आणि त्या मैद्यामध्ये असणारी साखर जी आहे थोडीशी शुगर टाकावी लागते आणि बेसिकली मैदाई म्हणजे काय इट इज स्टार्च राईट मग त्याच्यातलं जे काही right? का शुगर आहे त्याचं कन्व्हर्शन कार्बन मध्ये दे करते त्याच्यामुळे ब्रेड जी आहे ती फुकते रेट है। है। बगा, आता आपण हे वाचू आणि समजून घेऊ अशी बाजारामध्ये जी आहे ती ऍक्टिव्ह ड्राईस्ड आपल्याला विकत मिळू शकते जास्त महाग नाही आहे ठीक आहे तर बघा आता बघा इथे डिफरंट टाईप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम फ्लर ऑफ सिरल्स राईट फ्लर ऑफ सिरियल्स म्हणजे काय तर जे काही आपण त्याला म्हणतो कडधान्य असतं राईट ज्या काही डाळी असतात त्या डाळींचं जे काही फ्लर तयार करतो फ्लर म्हणजे पीठ करतो पाणी टाकून त्याच्यावर ते उंडा तयार करतो त्याच्यापासून ब्रेड बनते वेगवेगळ्या ब्रेड मिळतात बाजारामध्ये मैद्याची मिळते गव्हाची पण मिळते राईट वेगवेगळ्या ब्रेड मिळतात आता बघा डव इज फॉर्म्ड बाय मेकिंग मिक्सिंग ऑफ बेकर्स ईस्ट डव तयार करतात डव म्हणजे जो उंडा आपण ज्याला म्हणतो राईट असा त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाण्यामध्ये काय टाकायची ईस्ट टाकायची आणि त्याच्यात ते आपलं जे काही असेल मैदा वगैरे तो मिक्स करायचा आणि त्याचं काय तयार करायचं एक डव तयार करायचं आता याच्यामध्ये कोणती ईस्ट असते बरं ईस्टचं नाव काय आहे या तर या ईस्टचं नाव आहे बघा शेकेरो मायसेस सरिवेसी राईट शेकेरो मायसेस सरवेसी नावाची ईस्ट कशात टाकावी लागते आपल्याला त्या जो काही जे काही पीठ असेल त्या पीठात टाकायची पाणी टाकायचं आणि त्याला मिक्स करायचं त्याच्यामध्ये जी ईस्ट आहे ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट राईट ती काय करते त्याच्यामध्ये स्वतःचं मेटाबॉलिझम सुरू करते तिलाही जगायचं आहे त्याच्यामधलं अन्न जे काही आहे फूड मटेरियल जे काही आहे स्टार जे काही ते ईस्ट काय करतं डायजेस्ट करतं आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला कार्बन डायऑक्साईड तयार करतं आणि त्या कार्बन डायऑक्साईड जेव्हा त्या ब्रेडमधनं फ्लोरमधन बाहेर निघतो तर ब्ले ब्रेडची फ्लर जे ती फुकते आणि ती फ्लपी बनते राईट ओके आता बघा बेकरणती शेकरोमासिस सर्वेसी अजून काय काय असतं डव मध्ये तर बघा वॉटर असतं सॉल्ट असतं आणि काही नेसेसरी मटेरियल्स असतात जे आपल्याला गरजेचे तेल वगैरे जे काही थोडंफार थोडंफार टाकावं राईट ओके आता काय होतं त्याच्यामध्ये कोणती प्रक्रिया होते बघा फर्मेंटेशन होते राईट कशाचं फर्मेंटेशन तर कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय राईट कार्बोहायड्रेट म्हणजेच काय सिम्पल कार्बोहायड्रेट जर का म्हटलं आपण तर काय ग्लुकोज ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे राईट सी सिक्स एच ट्वेल ओ सिक्स या ग्लुकोजला ही शेकेरोमायसिस सर्वेसी नावाची ईस्ट काय करते डायजेस्ट करते फर्मेंट करते आणि याच्यातनं काय बाहेर पडतो याच्यातनं बाहेर पडतो सीओ टू गॅस आणि हा सीओ टू गॅस त्या फ्लोरमधनं जेव्हा बाहेर निघतो तर आपली ती फ्लोर जी आहे डव जो आहे तो काय होतो फुकतो आणि छोटे 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 त्याच्यामधन छिद्र दिसतात आपल्या ब्रेडमध्ये बघा ते कशाचे असतात तर जिथनं सीओ टू बाहेर निघाला त्याचे ते छिद्र असतात बरोबर आहे आता बघा इथे खूप इम्पॉर्टंट आहे इथे लिहिलेलं बाय इस्ट शुगर इज इस कन्व्हर्टेड टू कार्बन डायऑक्साइड अँड इथेनॉल राईट ही इस्ट काय करते त्या फ्लर मध्ये असणारी शुगर जी आहे त्याचं कन्व्हर्शन करते कशामध्ये कार्बन डायऑक्साईड मध्ये करते आणि सोबतच सोबत इथेनॉल इथेनॉलचा फॉर्म्युला आहे सी टू एच फायव ओ एच राईट अशा प्रकारे राईट ओके आता बघा डव रायझेस ऑफ ड्यू टू सीओ द ब्रेड बिकम स्पॉन्जी राईट आणि हा जो सीओ टू याच्यामुळे डव्ह जो आहे तो फुकतो आणि ब्रेड काय बनते स्पॉन्जी बनते राईट स्पॉन्जी नाही बनली तर ब्रेड काय कामाची राईट ओके तर आता इथे बघा जे काय आता इथे ब्रेड आहे या ब्रेड आपण थोडस पाहून घेऊ या जागेवरती राईट राईट स्पॉन्जी ब्रेड स्पॉन्जी ब्रेड राईट ब्रेड थोडं स्पेलिंग टाईपपर्यंत चुकलं आपण गुगल करेक्ट करून घेतो आता ही जी ब्रेड आहे बघा मित्रांनो आपल्याला इथे ब्रेड दिसत असेल राईट ओके तर आता समजा ही ब्रेड मी फोकस करतो थोडी लहान इमेज आहे ठीक आहे याला फोकस करून घेऊ आपण राईट तर आता बघा हा ठीक आहे ही परफेक्ट आहे याला बघा मी थोडंसं ओपन इन न्यू टॅप करून घेतो ओके आता इथे बघा या जागेवरती तुमच्या स्क्रीनवरती दिसेलच हे बघा इथे छिद्र छिद्र दिसतात आपल्याला छोट्या छोट्या छोटे छोटे ब्रेडमध्ये किंवा तुम्ही ब्रेड विकत त्याच्यामध्ये ऑब्झर्व करा हे छिद्र काय आहे आता इथनच तो सीओ टू गॅस जो आहे तो बाहेर रिलीज झालाय मग या ब्रेडला कशात टाकतात ओव्हन मध्ये टाकतात डवला त्या ओव्हन मध्ये टाकल्यावर काय होतं तर मध्ये टाकल्यावरती ही जी ईस्ट आहे ही ईस्ट पूर्ण जळून जाते टेम्परेचरमुळे राईट त्यामुळे आपल्याला काही हानी पोहोचत नाही आणि आपलं कामही बनतं आपली ब्रेड ही फ्लपी बनते राईट अशा प्रकारे ओके सो कॉम्प्रेस्ड ईस्ट इज यूज इन कमर्शियल बेकरी इंडस्ट्री कुठे वापरली जाते कॉम्प्रेस्ड ईस्ट कमर्शियल बेकरी इंडस्ट्रीमध्ये आता जिथे खूप सारी ब्रेड निर्मिती करायची घरी पण ब्रेड तयार करू शकतो आपण काहीच नाही खूप क्रिटिकल नाही आहे राईट ओके okay, त्या जागेवरती कॉम्प्रेस्ड ईस्ट वापरल्या जाते राईट इट इज अवेलेबल इट इज अवेलेबल इन अ ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म फॉर डोमेस्टिक यूज आणि जर का आपल्याला घरगुती वापर करायचा आहे तर ती आपल्याला ड्राय आणि ग्रॅन्युल म्हणजे छोटे 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 गोळ्यांच्या फॉर्ममध्ये ते आता बॉटल तुम्हाला मी दाखवली त्याच्यामध्ये कसे छोटे 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 असे गोळे 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 थर्माकॉलचे बॉल कसे असतात त्याच्यापेक्षा छोटेसे बॉल असतात राईट right? ओके okay. त्या ईस्ट त्याच्यामध्ये काय असते ती ईस्ट असते बेसिकली ईस्ट प्रोड्यूस फॉर कमर्शियल यूज कंटेन्स व्हेरियस यूजफुल कंटेंट्स लाईक कार्बोहाइड्रेट्स फॅट्स प्रोटीन्स व्हेरियस विटामिन्स अँड मिनरल्स राईट आता ही जी ईस्ट आहे या ईस्ट सोबत बघा काय म्हणतो ईस्ट प्रोड्यूस फॉर कमर्शियल यूज कंटेन्स वेरियस युजफुल कंटेन आता ही जी ईस्ट आपण बाजारात आणतो ते ईस्ट सोबत पण आपल्याला काय मिळतं बाजारात ईस्ट आणतो त्याच्यासोबत कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये फॅट्स असतात प्रोटीन्स वेरियस विटॅमिन्स आणि मिनरल्स राईट हे पण आपण ईस्टपासनं मिळवू शकतो राईट याच्यामुळेच काय होते ड्यू टू धीस ड्यू टू धीस ब्रेड अँड द अदर प्रोडक्ट्स प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ ईस्ट बिकम न्यूट्रेटिव्ह आणि याच्याचमुळे ईस्ट फक्त ग्लुकोजचं कार्बन डायऑक्साईडच नाही तयार करत तर ईस्ट हे वेगवेगळे जे काही प्रोटीन फॅट्स हे पण काय आहे रिलीज करते त्या ब्रेडमध्ये त्यामुळे ब्रेड, ब्रेड काय बनते न्यूट्रेटिव्ह बनते राईट ओके इन्ग्रेडियंट्स लाईक विनेगार सोया सॉस मोनोसोडियम ग्लुटामेट ज्याला अजिनो मोठं म्हणतो आपण हे चायनीज फूडमध्ये खूप असतं राईट दॅट आर यूज इन प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज फूड आर प्रोड्यूस बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन राईट कोणते कोणते विनेगार आंबट लागतं हे सोया सॉस राईट जेव्हा आपण ते हे बनवतो हक्का नूडल्स त्याच्यामध्ये टाकतात याला मोनोसोडियम ग्लुटामेट एम एस जी म्हणतो आपण याला हे पण चायनीजमध्ये टाकतात ते नूडल्स नूडल्स फ्राईड राईसमध्ये वगैरे हे सगळं कशापासनं बनलेलं आहे तर फर्मेंटेशन पास या प्रोसेसपासनं मायक्रोबियल फर्मेंटेशनपासनं हे बनलेलं आहे right? राईट ओके okay. तर अशा प्रकारे बघा आपण आता पाहिलेला आहे प्रोबायोटिक्स आणि आता आपण पाहिलेलं आहे जे काही आहे ते ब्रेड राईट ब्रेड कशी बनते आणि ब्रेड कशा प्रकारे असते राईट हे आपण पाहिलेलं आहे याच्यानंतर जे काही आहे ते आपल्याकडे आहे विनेगार प्रोडक्शन राईट हे विनेगार प्रोडक्शन जे आहे ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू ठीक आहे चला तर मग थँक्यू